एक मुलगी म्हणाली, रोजी कुठून बरं आणलं असेल तू, तू किती छान आहे. त्या रोजीने उत्तर दिलं, आणलंय कसलं, आलंय असंच. आणि त्यातील एक मुलगी म्हणाली की आम्ही दररोज तुझ्याशी व पिल्लाशी खेळायला येत जाऊ, पिल्लाला दररोज खाऊ घेऊन येत जाऊ. हे ऐकून रोजीला आनंद झाला. आणि त्यानंतर रोजीची आई म्हणाली, बरं झालं रोजी, या पिल्लामुळे सर्व मुलं तुझ्या बरोबर खेळायला येतील, म्हणजे तुला सर्वांशी खेळायला मिळेल. या प्रकारे आपण सारे खेळू हा पाठ आपण शिकलो. या पाठावर आधारित स्वाध्याय आपण पाहू. चित्रे पहा, प्रश्नांची उत्तरे सांगा. पहिला प्रश्न बघा. मुले अंगणात काय करीत होती, काय करत होती मुले? मुले अंगणात चेंडू खेळत होती. प्रश्न दुसरा, अंगणात एकटेच बसून कोण खेळ पाहत होते? अंगणात एकटेच बसून रोजी खेळ पाहत होती. प्रश्न तिसरा बघा, रोजीच्या आईने मुलांना काय सांगितले? रोजीच्या आईने मुलांना सांगितले की रोजी एकटेच बसून आहे, तिला खेळ घ्या ना. प्रश्न चौथा, मुले रोजीला खेळायला का घेत नव्हती? मुले रोजीला खेळायला घेत नव्हती कारण तिला नीट चालता येत नव्हते. प्रश्न पाचवा, रोजीकडे कोणाचे पिल्लू आले? रोजीकडे एक कुत्र्याचे पिल्लू आले. पिल्लू कसे होते? पिल्लू गोंडस होते. सात नंबरचा प्रश्न बघा, रोजीने पिल्लाबद्दल आईला काय सांगितले? रोजीने पिल्लाबद्दल आईला सांगितले की पिल्लू कसा आहे, गोंडस आहे, छान आहे, याला आपण आपल्याकडेच ठेवू. आठवा प्रश्न बघा, आईने रोजीला पिल्लाची कशी काळजी घ्यायला सांगितली? आईने रोजीला पिल्लाकडे लक्ष ठेवायला सांगितले, त्याला दररोज खाऊ पिऊ घालायला सांगितले. त्यामुळे रोजीचा पिल्लाला लाया लागेल या प्रकारे तिला काळजी घ्यायला सांगितली. नववा प्रश्न बघा, मुलांना रोजीच्या घरातून कसला आवाज आला? मुलांना रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. सगळी मुले कोठे गेली? सगळी मुले रोजीच्या घरात गेली. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न अकरावा, मुलांनी पिल्लासाठी काय आणले होते? मुलांनी पिल्लासाठी खाऊ आणला होता. रोजीला आनंद का झाला? रोजीला आनंद झाला कारण तिची सर्व मुलं पिल्लाशी व रोजीशी खेळायला आली होती. पुढचा प्रश्न बघा, तेरा नंबरचा प्रश्न बघा, पिल्लामुळे रोजीला कोणती गोष्ट मिळणार होती? पिल्लामुळे रोजीला मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला मिळणार होते. तुम्हाला रोजीशी मैत्री करायला आवडेल का? शब्दार्थ, आपण सारे खेळ, लेट्स अस प्ले, अंगण कोर्टयार्ड, मुले चिल्ड्रन, चेंडू बॉल, एकटी अलोन, नीट चालणे, टू ऑफ प्रॉपरली, वाईट वाटले, फेल्ट बॅड, कुत्र्याचे पिल्लू पपी, अचानक सडनली, गोंडस क्यूट, हाक मारणे टू कॉल, लवकर सून, कुरवायले कर्डल, आपल्याकडे विथ पर्स ओनली, लक्ष ठेवणे टू टेक केअर, रोज डेली, हाऊ फूड, मदर हेल्प, आपसात अमंग दे, बोलणे टू स्पीक, भुकणे टू बार, आवाज साऊंड, कुठून आणलं, ब्राउन फ्रॉम वेअर. स्वाध्याय, चित्रे पहा, शब्द वाचा, जोड्या जुळवा. पहिल्या गटामध्ये आपल्याला सर्व चित्र दिले आहे व दुसऱ्या गटामध्ये आपल्याला मराठी शब्द दिलेले आहे. पहिले चित्र बघा, काय दिसत आहे तुम्हाला या चित्रात? बरोबर, हे काय आहे? अंगण. बघा, खालच्या गटामध्ये दोन क्रमांकावर अंगण हा शब्द आहे, तो जुळ
कुत्र्याचे पिल्लू आले। पाच बघा, पाच नंबरचा प्रश्न, तुम्हाला कोणाशी खेळायला आवडेल? कुत्र्याच्या पिल्लाशी, रोजीशी, कुत्र्याच्या पिल्लाशी व रोजीशी, कोणाशी बरं? बरोबर, कुत्र्याच्या पिल्लाशी व रोजीशी। वाचा गिरवा। चला तर हा प्रश्न आपण फळ्यावर पाहू। व्यंजन हे काय आहे? मराठी व्यंजन आपण मराठी स्वर शिकलो, आठवतात का? ओ आ ई ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अम अहा ए ओ, बरोबर। तर आज आपण मराठी व्यंजन शिकणार आहोत। पहिला व्यंजन बघा, क। कोणता व्यंजन आहे? क। शिकलो। पुढील तासिकेला पुढील पाठ।